तर मंडळी, तुम्ही पहिल्या भागामध्ये पाहिलंच की आम्ही वारुगड कसा एक्सप्लोअर केला. वारुगडचं सौंदर्य खूप अनुभवलं, पण एवढ्यातच आमचं मन भरलं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की धुमाळवाडी धबधब्याला भेट द्यायची. धुमाळवाडी धबधबा हा वारुगडपासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावर होता. मग आम्ही त्या धबधब्याला जायचं ठरवलं आणि तिकडंच कूच केली. तर या व्हिडिओमध्ये आम्ही धुमाळवाडी धबधब्यावर काय मजा केली, सगळी एक्सप्लोरिंग आम्ही दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. तर मंडळी, आता आम्ही वारुगड किल्ला केला आणि वारुगड किल्ला करून आता आम्ही चाललेलो आहोत धुमाळवाडी धबधब्याकडे. वारुगड पासून धुमाळवाडी धबधबा जवळजवळ 8 किलोमीटर आहे आणि आता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. आता डायरेक्ट आपण धुमाळवाडी धबधब्यावरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. अनिकेतने गाडी चालू केली. मनात एकच ध्यास, एकच इच्छा, धुमाळवाडी धबधबा. आणि आम्ही धुमाळवाडी धबधब्याकडे कूच केली. पण धुमाळवाडी धबधब्याकडे जाताना जे निसर्ग सौंदर्य होतं, वा वा वा, मी तर शब्दात मांडूच शकत नाही. माझं मनच भरलं. असं वाटत होतं की हा स्वर्गाकडे जाणारा रस्ता आहे. एवढं निसर्ग सौंदर्य मी पहिल्यांदाच बघत होतो. ऐकलं होतं की मंजिल से ज्यादा सफर याद रहता है, आणि आत्ता ते अनुभवलं. खूप छान वाटत होतं. पण धबधब्यापाशी गेल्यावर तिथल्या गावाकडच्या लोकांकडून काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं, काहीतरी भलतंच ऐकायला मिळालं. आता पोलीस थांबले ते का तिथं? पण लॉकडाऊन ही नाही कस काय धरतात का ह्या कोविड मुळे? लॉकडाऊन नाही काय झाले. तुम्ही आता लोक तुम्ही एक पोर आहे म्हणून विचारताय. आता ती विश परवा दारू घेऊन आली. युक्ती मारामारी, युक्ती मारामारी, मारामारी मारामारी. त्यामुळे पोलीस असतील. त्याच्यामुळे गावानं कळवलंय. एकतर मरती ती माणसं तुम्हाला माहितीये का नाही? मध्ये तरी एक दोन माणसं मिली ती. त्याच्यामुळे गावातली माणसाला वैताग झाला. गावातली माणसं तर गपसतीली मारामाऱ्या. आणि काय करती ती गावातल्याच बायकाच मी शिवे दिली. त्याच्यामुळे मग गाव गबसतय का? मग संरक्षण या म्हणतंय इथं काहीतरी सोय लाव आहे असं आहे. माणसं कधीच बसत नाही काय विकत. मग काय गाईज, आमचा प्लॅन थोडा फिसकटलाय. कारण की इथल्या प्रॉपर आजींना विचारलं की काय विषय झालाय त्यांना, तर त्यांनी सांगितलं की इथं काल परवा भांडणं वगैरे चालते, लोक पिऊन वगैरे भांडण केलते, त्याच्यामुळे धुमाळवाडी धबधब्यावर पोलिसांचं संरक्षण आहे. सो आता गेल्यावर वगैरे आम्ही धबधब्यावर जायचं कॅन्सल केलंय. तर मंडळी, आमचा प्लॅन खूप घाण फिसकटलाय. कारण की आमचा प्लॅन होता की वारुगड उतरून धुमाळवाडी धबधब्यावर यायचं. बट इथं मागच्या 2-3 दिवसात काहीतरी भांडणं झालेत, आय डोंट नो कसली भांडणं. पण इथल्या ज्या प्रॉपरच्या आजी होते त्यांना आम्ही विचारलं, तर ते म्हटले की भांडण वगैरे झाल्यामुळं इथल्या ग्रामस्थांनी कळवलंय, त्याच्यामुळे पोलीस वगैरे आहेत तिथं आणि येऊन देत नाही आहेत. सो धुमाळवाडीचा प्लॅन आता कॅन्सल झाला आहे. सो आता आम्ही बघतोय की नेक्स्ट कोणती प्लेस आहे की जिथे आम्ही जाऊ शकतो ट्रेकिंग, किंवा असाच एखादा धबधबा असेल तर तिकडेही सुद्धा जाऊ शकतो. थोडं वेगळं वाटतंय बट चलो ठीक आहे ना, चालतंय. कुठं आणि ती लोक अशी बाहेर येणार येते का नाही? तीच गाड्याचा खेळ करते ती. होय. आणि गावातल्याच माणसाने नावं घेते ती लोक. त्याच्यामुळे गावच पिसाळलंय म्हणते ती. काय लोकांनी लावलंय मारामाऱ्या नुसते परवा दिवशी मरणाच्या. त्याच्यामुळे एका डिपार्टमेंट आज सकाळपासून आहे. एवढा मूड अप करू नका यार. काय आपण दुसरा किल्ला बघू एवढं काय? चलताय ना? मोगराळे पण आहे. दुसरी लोकेशन एखादी फाइंड करा निघत. मोगराळेच्या का आहे, जावळीचे का आहे. तुला माहित नव्हतं का वाढणं झालेली? तर मंडळी, अशा टुरिस्ट प्लेस नेचर ब्युटी जे एक्सप्लोअर करायला येतात त्यांच्यासाठी खूप वाईट घटना आहे. कारण की आम्ही एवढं ठरवून आलतो की यार चला वारुगड केला की आपल्याला धुमाळवाडी धबधब्यावर पाण्यामध्ये एन्जॉय करायचं आहे वगैरे, नेचर एक्सप्लोअर करायचं आहे. बट झालं ना, मूड ऑफ झाला ना. सो एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस कधी येता असं की असे भांडण करत जाऊ नका यार. म्हणजे जे लोक कोण करतात ते, कारण की त्या लोकांची कॅटेगरीच वेगळी असते. म्हणजे त्यांना ते करायला आवडतं, आडून का आवडतं.
बट असं करत जाऊ नका, कारण की त्या आजींनी पण सांगितलं की काहीतरी फालतूगिरी करतात ते गावकऱ्यांवर येत आहे, मग गावकऱ्यांना पण ते सिक्युरिटी हवे ना स्वतःसाठी, त्याच्यामुळे ते पोलिसात कळवणारच, आणि त्याच्यामुळे आता तिथं बंदोबस्त वगैरे आहे, त्याच्यामुळे झाला प्लॅन फ्लॉप आणि मूड पण फ्लॉप झाला यार, सगळी मुलं नाराज झालेत माझ्यावर आलेली. ठीक आहे, आम्ही सर्च करतोय आता दुसरी कोणती लोकेशन आहे का फिरण्यासारखी जिथे लोकवस्ती कमी आणि लोकसुद्धा कमी असतील, बघूयात. अनिकेत सपकेच्या अथक प्रयत्नानंतर गुगल मॅपच्या सहाय्याने आम्हाला एक प्लेस मिळाली. मग आम्ही थांबतो का? आम्ही पण निघालो ना. मग त्या प्लेसवर जाताना एक घाट लागत होता, पण घाटात एक वेगळीच मजा असते. घाटाच्या वळणांमध्ये एक वेगळीच लचक असते. घाटामध्ये काही का म्हणा पण मज्जा खूप येते. घाटामध्ये गेल्यावर असं वाटतं की आज मे ऊपर आसमानीचे आज मे आगे जमाना है पीछे. सॉरी माझा आवाज खराब आहे पण फिलिंग मात्र खरी आहे. खूप 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 मजा येत होती. गाडीवर जात होतो, पाऊस लागला, पावसात भिजलो, कुठेही थांबलो नाही. आम्ही ठरवलेलंच पाऊस आला तरी पावसात भिजायचं, मज्जा करायची. आणि मग असं करत 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 आम्ही आमच्या प्लेसवर पोहोचलोच. तर मंडळी, आम्ही दुमाळवाडी धबधब्यापासून जवळजवळ 20 किलोमीटर विरुद्ध दिशेला आलोय मोगराळे धबधबा पाहण्यासाठी. आता होप सो मोगराळे धबधबा चालू असावा, नाहीतर अवघडच होणार आहे. सो आता मोगराळेमध्ये आहे आम्ही आणि आम्हाला इथून 1 किलोमीटर राहिलेला आहे धबधबा. सो चला आपण डायरेक्ट धबधब्यावरच भेटू. मंडळी, आमचा रोड चुकलेला आहे कारण की मॅपमध्ये बघतोय तर सगळं उलटच दाखवतोय, म्हणजे समजतच नाहीये नक्की ऍक्च्युअल कुठे जायचं. आय थिंक ऑफ रोड असणार आहे. सो आता इथल्या 2-3 मुलांना विचारलंय तर ते म्हटले आम्ही तिकडच चाललोय तुम्हाला घेऊन जाऊ जातो. सो आता आपण त्यांच्याबरोबर जाऊयात. चला, आम्ही रस्ता चुकलेलो. मग असंच ऑफ राईड करत कच्च्या रस्त्यातून आम्ही गाड्या घेतल्या. आम्हाला आमचा रस्ताच सापडत नव्हता. मॅपमध्ये वेगळंच दाखवत होतं आणि ॲक्च्युअलमध्ये तर वेगळंच होतं. काही समजना झालं कारण की धुमाळवाडी धबधब्यापासून आम्ही 20 ते 25 किलोमीटर लांब आलतो. खरी ट्विस्ट तर पुढं आहे, ते तर तुम्हाला मी सांगेलच. पण मग आम्ही असंच ऑफ रोड करत करत निघालो. कधी आमचा धबधबा येईल, कधी त्या पाण्याखाली जाऊन बसेल, मगच आमचं मन मंत्रमुग्ध ज्याला म्हणतात ते होईल असं झालतं. मंजिल से ज्यादा सफर याद रहता आहे असं म्हणलेलो, पण आता वाटायला लागलं अरे हा सफर संपतोय का नाही, माझी मंजिल येते का नाही. क्या हुआ? अरे काय रोड समजत नाहीये, कुठल्या रोडला चाललोय नक्की काय, आपल्या नशिबात आज धबधबा नाहीये असं वाटतंय. काय म्हणायचं स्वप्नील तुला? बरोबर आहे, विषय जाणार गे चालायचं आता. बे बस आणि घेत. तरी मन घट्ट करत पेशन्स ठेवत आम्ही तशीच गाडी चालवत राहिलो. त्या खडकाळ दगडातून आमची गाडी जात होती. आमची पाठ पोट सर्व दुखायला लागलेलं, पण तरी सुद्धा आमच्या मनात एकच इच्छा, थोडं राहिलंय येईल आता धबधबा, थोडं राहिलंय येईल आता धबधबा. आलोय आपण जो म्हटलेला धबधबा आहे. आणि कोणत्या धबधब्यापाशी आलोय आपण? काय नाव आहे धबधब्याचं? नाही पण आपण कोणत्या नावामुळे आलतो, म्हणजे कोणता धबधबा म्हणून? मोगराळे धबधबा. इथले तर दुसरंच नाव घ्यायला लागले त्या धबधब्याचे. आता खाली जाऊनच समजेल की मोगराळे धबधबा आहे का कोणता धबधबा आहे तो. ते म्हणतात ना की मंजिल से ज्यादा सफर अच्छा होता है, तसंच काहीतरी झालंय आमच्या बरोबर. आम्हाला आमची मंजिलच भेटत नाहीये, बट खरंच सफर खूप भारी चाललाय आणि खूप मजा येते आम्हाला. आता खूप खाली उतरून जायचंय. ठीक आहे चालेल, खाली दिसतोय आता धबधबा तो. अजून 1.5-2 किलोमीटर खाली उतरून जायचंय धबधब्यासाठी. चला, आमचा विषय असा झालाय की आम्ही मोगऱ्याकडे आलो, पण मोगऱ्याकडून धुमाळवाडी धबधब्यालाच रस्ता आहे. सो धुमाळवाडी धबधब्याच्या वरच्या साईडला आम्ही आलेलो आहे. आम्हाला वाटत होतं ते मोगराळेचाच कोणता तरी धबधबा आहे, बट हा पण धुमाळवाडी धबधबा आहे. सो चला आता एन्जॉय करायचं आहे. एक
पातळीवरून वाहणारं पाणी, खरं मेडिटेशन तर हेच आहे. आणि खरं सांगू का, हे पाणी बघितलं आणि मनच मंत्रमुग्ध झालं. असं खूप कोणती तरी मोठी लढाई जिंकलोय असं वाटत होतं. मग आम्ही तिथं थोडंसं फ्रेश झालो, पाणी चेहऱ्याला लावलं की इतकं छान वाटत होतं ते मी शब्दात मांडू शकत नाही. गार पाणी आणि शुद्ध पाणी, त्यामुळे खूप 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 छान वाटत होतं. इतका कंटाळलेलो आम्ही, पाण्याच्या एका स्पर्शाने आमचा पूर्ण कंटाळाच गेला आणि पूर्ण मूडच फ्रेश झाला. दर्शन जा, जा तू पहिल्यांदा, तुला जावा लागणार आहे. सब्र का फल मिठा होता है, समजलंय. आता फुल ऑन, फक्त एन्जॉय आणि एन्जॉय. चला अरे चाललाय, याला धरा, याला धरा, हे खाली चाललाय, याला धरा. आणि घे, तुझी काय फिलिंग आहे सांग आता. फिलिंग काय? फिलिंग एक्साइटेड. एक्साइटेड फिलिंग. तुझी काय फिलिंग आहे पहिलवान? फिलिंग लय भारी. फिलिंग एक्साइटेड. फिलिंग नुसता दूर. नुसता दूर, नुसता दूर चाललाय. ए अनिकेत, अरे जा ना तिथं बस की. ए दीपा बस ना. तर मंडळी, आमचा पूर्ण एन्जॉय झालेला आहे. फायनली आम्हाला धबधबा मिळाला. धबधब्यावर आम्ही खूप असा एन्जॉय केला. सो आता वेळ आली आपला व्हिडिओ एंड करायची. पण तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे मी लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या, मास्क लावा. मी पण लावणारच आहे आता, ठेवला आहे मी बोलण्यासाठी काढलेला. बाय बाय.